हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण औद्योगिक उत्पादन निर्देशांक, त्यांचा जे कोर सेक्टर आहे जे गाभा क्षेत्र म्हणतो, ते आपण ट्रिकच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत. तर आज आपण आपली ट्रिक पाहण्यापूर्वी, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर आता आज आपण काय करूया की आपल्या ट्रिककडे पाहूया. तर आपली ट्रिक आहे ती म्हणजे IIP जे म्हणतो आपण, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, त्याचं कोर सेक्टर कोणतं आहे, ते उतरत्या क्रमानं त्याचा जो गाभा क्षेत्र आहे ते कसं लक्षात ठेवायचं. तर त्याची ट्रिक आहे रिवा पोकळ कनिष्का. ट्रिक काय आहे? रिवा पोकळ कनिष्का अशी ट्रिक आहे. री म्हणजे काय? तर रिफायनरी उत्पादनं. वा म्हणजे वीज. रिफायनरी उत्पादनाला 28% वेटेज आहे, वीजला आहे 19.8%. पो म्हणजे पोलाद, पोलादाला 17.92% एवढं वेटेज आहे. त्यानंतर कळ, कळ म्हणजे कोळसा, कोळशासाठी किती वेटेज आहे? तर 10.33%. त्याच्यानंतर येतं क म्हणजे कच्चे तेल, 8.98%. त्यानंतर नी, नी म्हणजे येतं नैसर्गिक वायू, किती, ज्यासाठी वेटेज आहे 6.88%. त्याच्यानंतर स येतं, स म्हणजे सिमेंट, त्याला 5.37% वेटेज आहे. आणि शेवटी खा म्हणजे खतं, की ज्याला 2.63% वेटेज आहे. म्हणजे ही अशा प्रकारची ट्रिक आहे. ते ट्रिक काय आहे? तर रिवा पोकळ कनिष्का ही झाली ट्रिक. रिफायनरी उत्पादनं, वीज, पोलाद, कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, सिमेंट आणि खते. तर हे 8 कोअर सेक्टर आहेत गाभा सेक्टर, की ज्याच्यानुसार इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काढला जातो. तर ते क्रमानं कसं लक्षात ठेवायचं, त्या संदर्भातली ही ट्रिक आहे. आय होप की ट्रिक तुम्हाला आवडली असेल. जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.